मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची पुन्हा धमकी देण्यात आलेली आहे. यावेळी फक्त मुंबईच नाही तर पुण्यामध्ये देखील बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याचा धमकीचा फोन आलेला आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा फोन आलाय. या फोन नंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. हा फोन नेमका कुठून आला आणि कोणी केला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉल करणाऱ्या गुरुवारी सकाळी 10 वाजता पोलीस कंट्रोलला कॉल केला आणि दावा केला की 24 जून रोजी संध्याकाळी 6:30 मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला परिसरात बॉम्बस्फोट होणार आहे. एवढंच नाही तर कॉलरने पुढे असा देखील दावा केला की आपल्याला 2 लाख रुपयांची गरज आहे आणि रक्कम मिळाल्यानंतर तो बॉम्बस्फोट थांबवू शकतो. धमकी देणाऱ्या व्यक्तीने पुढे असं देखील सांगितलं की पुण्यातही बॉम्बस्फोट होणार आहे आणि तो स्वतः हा बॉम्बस्फोट घडवून आणतोय. त्यासाठी त्याला 2 कोटी रुपये मिळाले. जर 2 लाख रुपये मिळाला तो आपल्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल असा दावा कॉल करणाऱ्याने केलेला आहे. त्या कॉल नंतर एकच खळबळ उडाली आहे. धमकीच्या फोन नंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली आहे. तर तपासादरम्यान कॉलरने हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याचा तपासातून समोर आलेला आहे. मी संदीप कसाळकर तुर्तास इथेच सांगतो. पाहत राहा इंडिया 24 तास आणि अशाच प्रकारच्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी इंडिया 24 तासला आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.